मध्ये बाळांनो आपण याच्यावरती चर्चा करायला सुरुवात केली होती की अल्किल हॅलाइड्स आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कुणापासून तयार करतो. त्यातला पहिला होता फ्रॉम अल्कोहोल, दुसरा होता फ्रॉम हायड्रोकार्बन आणि तिसरा होता बाय हॅलोजन एक्सचेंज. पहिली प्रिपरेशन मेथड आपण स्टार्ट केली होती दॅट इज फ्रॉम अल्कोहोल, आणि काल आपण अल्कोहोल पासून तयार करत अल्कोहोल पासून अल्किल क्लोराईड तयार केले होते बाय युझिंग हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड अनहायड्रस झिंक क्लोराईड. सगळ्यांना आठवत असेल या प्रोसेसला आपण ग्रुज प्रोसेस सुद्धा म्हटलं होतं. त्याचबरोबर अनहायड्रस ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड आणि कॉन्सन्ट्रेटिक HCl यांच्या मिक्सचरला आपण लुकास रिएजंट बोललो होतो. जेव्हा प्रायमरी अल्कोहोलचा विचार करण्यात आला किंवा प्रायमरी अल्कोहोल पासून अल्किल क्लोराईड तयार करण्यात आले त्यावेळेस आपल्याला लुकास रिएजंट प्लस हीट करायची गरज होती. पण जेव्हा आपण सेकंडरी अल्कोहोलचा विचार करण्यात आला, सेकंडरी अल्कोहोल बरोबर फक्त लुकास रिएजंट ठेवला होता त्यावेळेस हीट करायची गरज नव्हती, तरी सुद्धा आपल्याला अल्किल क्लोराईड्स मिळाले होते. टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेटिक HCl ऍड करून प्रोसेस करता आली होती, त्यासाठी आपल्याला अनहायड्रस झिंक क्लोराईडची गरज नव्हती. त्याचं कन्क्लुजन मी सांगितलं होतं, याचा अर्थ टर्शरी अल्कोहोल हे जास्त रिएक्टिव्ह आहेत सेकंडरी आणि प्रायमरी अल्कोहोल पेक्षा. एक लक्षात घ्या, मी जे टास्क देतोय असाइनमेंट देतोय ते आपण अगोदर वाचा. त्या टास्क असाइनमेंट ज्या तुम्ही वाचता त्या वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्याचा जो बेसिक त्यातलं जे लॉजिक आहे किंवा ते जे प्रश्न आहेत त्यातले ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लेक्चर नीट ऐकणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही तसं केलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल, तुम्हाला लेक्चर चांगलं कळेल, तुम्ही वारंवार ऐकलं तर एकदाच अभ्यास करून विषय संपेल, वारंवार अभ्यास करायची गरज पडणार नाही. मी त्वरित माझ्या पुढच्या आर्टिकल कडे जातोय. आज मला फॉर्मेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड बघायचं आहे, म्हणजे अल्किल ब्रोमाइड मला तयार करायचे, त्यासाठी अल्कोहोल पासूनच. अजून प्रिपरेशन मेथडचा जो पहिला पार्ट आहे फ्रॉम अल्कोहोल हा संपलेला नाही, अजून मी अल्कोहोल विषयीच बोलतोय. काल मी अल्कोहोल पासूनच अल्किल क्लोराईड तयार केले होते, आता सुद्धा मला अल्कोहोल पासूनच अल्किल ब्रोमाइड तयार करायचे. आता अल्कोहोल पासून जेव्हा मला अल्किल ब्रोमाइड तयार करायचे त्यासाठी म्हणून मी रिएजंट जो आहे तो आज हायड्रोब्रोमिक ऍसिड घेतलाय. काल हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतलं होतं, आज हायड्रोब्रोमिक ऍसिड घेतलंय किंवा हायड्रोजन ब्रोमाइड घेतलाय. आपला सबस्ट्रेट तोच आहे, सबस्ट्रेट अल्कोहोलच आहे, रिएजंट बदललाय कारण मला आता अल्किल क्लोराईड नकोय, अल्किल ब्रोमाइड पाहिजे आणि त्यामुळे HBr घेतलाय ज्याचं नाव आहे हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड. मग म्हणाल जर एरोवर काय लिहिलंय, तर काल जो आपण अनहायड्रस झिंक क्लोराईड घेतला होता त्याच्यावरती विशेष बोलणार आहे मी, का घेतला होता, त्याचा ऍक्च्युअल रोल काय, एक्झॅक्ट रोल काय, त्याच्यावर मी अजून बोललेलो नाही. आता हे जे आपण एरोवरती लोक दिसतात हे सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 घ्यायचंय आपल्याला. एक लक्षात घ्या, जेव्हा मी प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर करणार आहे त्यावेळेस मी कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 कन्सिडर केले, कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 आणि सोडियम ब्रोमाइड या दोघांचा वापर करून आपल्याला HBr मिळणार आहे. म्हणजे मला HBr डायरेक्ट मिळणार नाहीये, तर या दोन लोकांचा सोडियम ब्रोमाइड आणि कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 यांचा वापर करून मला HBr मिळणार आहे, हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड. रिएक्शन लिहितानाच लॉजिक सेम आहे. मी एरोवरच्या लोकांचे मुद्दे सांगितलेत, काय काय मुद्दे नीट लक्षात घ्या. सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 चा वापर करून मला HBr मिळणार आहे, म्हणजे तो कॅटलिस्ट नाहीये, तर हे जे दोन रिएजंट लिहिलेत किंवा दोन रिएक्टंट लिहिलेत या दोन रिएक्टंट पासून आपला रिएजंट तयार होणार आहे असं मी तुम्हाला सांगतोय. त्यावेळेस लागणारे H2SO4 कॉन्सन्ट्रेटिक आहे हे पण मी तुम्हाला सांगतोय. आणि आता HBr मधलं जे कालचं रिएक्शनचं लॉजिक सांगितलं, HBr कसा रिएक्ट होईल अल्कोहोल बरोबर, तर OH अँड H दे विल फॉर्म वॉटर आणि HBr मधला Br आणि CH3CH2 बरोबर तो Br अटॅच होईल आणि आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळेल. परत एकदा OH आणि H यांच्यातला OH H मिळून वॉटर तयार होईल आणि रिमेनिंग पार्ट जे आहेत फ्रॉम सबस्ट्रेट अँड रिएजंट दे विल कम टुगेदर अँड दे विल फॉर्म अल्किल ब्रोमाइड. नेमिंग करूया, सगळ्यांना माहिती आहे याचं नाव आहे इथिल अल्कोहोल, हे कॉमन नाव आहे हे पण सगळ्यांना माहिती. त्याचबरोबर IUPAC नेम याचं इथेनॉल, ओके, याचं नाव सगळ्यांना कळलं, हायड्रोजन ब्रोमाइड किंवा हायड्रोब्रोमिक ऍसिड.
याला याला आपण म्हणणार आहे इथिल ब्रोमाइड किंवा ब्रोमो इथेन, हे वॉटर आहे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना हे पण कळलं की हे कॉमन नेम आहे आणि आयुपीएससी नेम आहे. पहिले मी कॉमन नेम लिहितो आणि मग आयुपीएससी नेम लिहितो, पण मी दोन्ही नेम्स लिहितो हे विसरू नका. आपण घेतलेलं जे अल्कोहोल आहे आत्ताच्या केसमध्ये ते प्रायमरी अल्कोहोल आहे. ओके, प्रायमरी अल्कोहोल काय तर ओ एच इज अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच इज अटॅच टू ओनली वन कार्बन ऍटम. ओ एचच्या जागी फक्त बी आर आलाय आणि बी आर इज ऑल्सो अटॅच टू प्रायमरी कार्बन. कृपा करून हे विसरू नका. हा सर्वच्या सर्व पार्ट झाला प्रायमरी अल्कोहोल साठी. ओके, आता जर का आपण सेकंडरी अल्कोहोल घेतलं, सगळ्यांना माहिती सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल सी एच थ्री सी एच सी एच थ्री. आणि आता सगळ्यांच्या लक्षात येईल ओ एच इज अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच इज अटॅच टू टू कार्बन ऍटम, म्हणजे ओ एच अशा कार्बनला अटॅच आहे जो दोन कार्बनला अटॅच आहे. आणि त्याच्यामुळे आता जे आपल्याला अल्कोहोल मिळाले ते आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. आयुपीएससी नेम काल मी शिकवले 1 2 3. पेरेंट नेम येईल प्रोपेन, दुसऱ्या कार्बनला अटॅच म्हणून 2 अल्कोहोल म्हणून ओएल, आणि म्हणून नावे प्रोपेन 2 ऑल प्लस परत एचबीआर आहे. परत कंडिशन एचबीआर तयार करण्यासाठी सोडियम ब्रोमाइड आणि H2SO4 चा वापर केला जाणार आहे. अजून मी बोललो नाही इथे ते कॉन्सन्ट्रेटिक आहे का नाही हे लक्षात ठेवा, याच्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणजे HBr तयार करण्यासाठी NaBr आणि H2SO4 चं मिक्सर घेतलं, त्याच्यापासून HBr मिळालाय हायड्रोब्रोमिक ऍसिड हायड्रोजन ब्रोमाइड. परत एकदा HNOH दे विल गिव्ह अस वॉटर आणि रिमेनिंग पीपल दॅट मीन्स CH3 CH CH3 and OH is replaced by Br and so Br is over here. Name of the compound is isopropyl bromide or IUPAC name madhe 2 bromo propane. Sagana kalda asel 1 2 3 प्रोपेन, दुसऱ्या कार्बनला ब्रोमिन अटॅच म्हणून 2 ब्रोमो 2 ब्रोमो प्रोपेन. माझ्या मते सगळ्यांना सेकंडरी आणि प्रायमरी अल्कोहोल बरोबरची रिएक्शन कळली असेल. हायड्रोजन ब्रोमाइडची, हायड्रोजन ब्रोमाइड तयार करायला NaBr आणि H2SO4 मिक्सर घेतलंय, एच आणि ओ एच वॉटर म्हणून बाहेर गेले, बी आर नी ओ एच ला रिप्लेस केलंय आणि तो त्या अल्किल ग्रुपला अटॅच झालाय. बेसिक आयडियोलॉजी सेम आहे. 2 मिनिट रिएक्शन बघा आणि मग आपण टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये चर्चा करूया. आता आपण टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये चर्चा करणार आहोत, बघूया. मी सेकंडरी अल्कोहोल बद्दल मला एक मुद्दा मांडायचा आहे, बोलून घेतो वाटल्यास. सगळ्यात पहिली गोष्ट, इथे कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 घ्यायचं नाहीये, डायल्यूट H2SO4 घ्यायचं आहे, म्हणजे जो मी पॉइंट ठेवलाय. मग ती म्हणाल सर रिफ्लेक्स नाही केलं तरी चालेल का? तर दोन गोष्टी आहे की आपल्याला रिफ्लक्स करायची गरज नाहीये, कारण प्रायमरी अल्कोहोल पेक्षा सेकंडरी अल्कोहोल हे रिएक्टिव्ह आहेत, पहिला पॉइंट. दुसरा, H2SO4 कॉन्सन्ट्रेटिकच्या ऐवजी डायल्यूट का घेतलं? तर त्याचं कारण असं आहे की अल्कोहोल अल्कोहोलच्या जेव्हा केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत त्यावेळेस लक्षात येईल तुम्हाला, जर का आपण कॉन्सन्ट्रेटिक H2SO4 वापरलं या केसमध्ये तर HBr तयार व्हायच्या ऐवजी अल्कोहोल विल अंडरगो एलिमिनेशन रिएक्शन
और डिहायड्रेशन रिएक्शन आणि इकडचा OH आणि इकडचा एच असा H2O बाहेर जाईल आणि या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड तयार झालेला मिळेल आणि डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे आपल्याला अल्किल ब्रोमाइड मिळायच्याऐवजी अल्किन मिळेल. मी काय बोललो नीट ऐका परत एकदा. एक तर मी सांगितलं रिफ्लक्स करायची गरज नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितलं की आता आणि कॉन्सन्ट्रेटिंग एस्टिओसोबर वापरायचं का डायल्यूट एस्टिओसोबर वापरायचे. डायल्यूट एस्टिओसोबर का वापरायचे त्याचं मी कारण तुम्हाला सांगतोय की जर का आपण कॉन्सन्ट्रेटिंग एस्टिओसोबर वापरलं सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये आणि आता येणाऱ्या टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये, तर सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये जर का आपण डायल्यूट एस्टिओसोबर वापरलं, जर का आपण सॉरी कॉन्सन्ट्रेटिंग एस्टिओसोबर वापरलं, डायल्यूट एस्टिओसोबर आपण वापरणार आहोत, जर का कॉन्सन्ट्रेटिंग एस्टिओसोबर वापरलं तर अल्कोहोल मधला या कार्बन वरचा OH आणि दुसऱ्या कार्बन वरचा H असे दोघं मिळून वॉटर तयार करतील, पण अल्किल हॅलाइड तयार व्हायच्याऐवजी या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आल्यामुळे अल्किन तयार होईल. काय तयार होईल? अल्किन. म्हणजे जर का मी सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड जर का वापरलं तर मला ही सबस्टिट्यूशन रिएक्शन एक प्रकारची OH इज रिप्लेस बाय Br ही रिएक्शन मिळण्याच्याऐवजी डिहायड्रेशन रिएक्शन मिळेल किंवा एलिमिनेशन रिएक्शन मिळेल आणि H2O निघून जाऊन आपल्याला अल्किन तयार झालेले मिळतील. माझ्या मते सगळ्यांना कळलं असेल मी काय म्हणतोय ते, नक्की कळलं असेल. म्हणून इथे H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड वापरायचं का डायल्यूट कोणासाठी एक्सक्लुसिव्हली? तर सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये. टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये आपण रिएक्शन बघूया. आता टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये काय होईल, जर तुम्ही पण सांगा टर्शरी अल्कोहोल तयार कर. टर्शरी अल्कोहोल कुठले आपण जे बघतो, आता तुम्हाला माहिती काल तुम्ही अभ्यास केला असेल तर टर्शरी अल्कोहोल तुम्हाला माहिती पाहिजे कुठले आहे. CH3 CCH3 CCH3 आणि तर कोण OH. स्ट्रक्चर काढताना लक्षात ठेवा, आता नावातच जर का टर्शरी असेल तर आता हे टर्शरी कॉमन नेम आहे ना, म्हणजे काय टर्शरी ब्युटील अल्कोहोल. आता खालचं सगळ्यांना कळलेलं आहे काय सेकंडरी अल्कोहोल आहे, त्यामुळे मी ते रब करून टाकतो. इथे टर्शरी ब्युटील अल्कोहोल आहे आणि सगळ्यांना कळलं असेल OH इज अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच इज अटॅच टू 3 कार्बन ऍटम. परत एकदा, OH इज अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच इज अटॅच टू 3 कार्बन ऍटम. OH इज अटॅच टू दॅट कार्बन ऍटम विच इज अटॅच टू 3 कार्बन ऍटम. टर्शरी ब्युटील अल्कोहोल, दिस इज कॉमन नेम. आयुपीएससी नेम जे आहे काय, आयुपीएससी नेम जे आहे, आयुपीएससी नेम आहे, त्यासाठी मी लॉंगेस्ट चेन कन्सिडर केली 1 2 3. तुम्ही 1 2 3 1 2 3 सुद्धा कन्सिडर करू शकता, फक्त चेन कंटिन्युअस पाहिजे स्ट्रेट पाहिजे असं नाही. परत एकदा, चेन कंटिन्युअस पाहिजे स्ट्रेट पाहिजे असं नाही, चेन कंटिन्युअस पाहिजे स्ट्रेट पाहिजे असं नाही. 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे माझ्याकडे 3 कार्बन असणारी चेन आहे, म्हणजे पेरेंट कोण आहे, प्रोपेन. ओके, OH कितव्या कार्बनला अटॅच आहे, 1 2 3 कुठूनही मोजला तरी OH ज्या कार्बनला अटॅच आहे. इफ यू नंबर फ्रॉम एनी एंड द कार्बन टू विच OH इज अटॅच कॅरीज सेम नंबर, दॅट इज 1 2 3 1 2 3. सो देर विल नॉट बी एनी काइंड ऑफ कन्फ्युजन फॉर नंबरिंग 1 2 3 1 2 3 नंबर फ्रॉम एनी एंड. थँक्यू. सो 1 2 3 हेन्स द पेरेंट नेम ऑफ द अल्केन इज प्रोपेन. E is replaced by OL, so it is propanol. But between propane and OL, we have to write the number of carbon to which OH is attached. And obviously, the number of carbon to which OH is attached is 2. And hence, the parent name is the name of the alcohol is propane to all. But methyl group is also attached to carbon number 2. And hence, the name is what? 2-methyl propane. All. Again we have to treat it with HBr, and for the formation of HBr again there is a requirement of mixture of sodium bromide and H2SO4. This time also we are considering what, concentrated H2SO4 or dilute H2SO4. So percent dilute H2SO4 and then CH3CCH3CCH3Br plus H2O. Please name this particular compound. It is tertiary butyl bromide, or one can say
2 bromo 2 methyl propane. Why B first? Because B comes first in alphabetical order, and hence the name is 2 bromo 2 methyl propane. माझ्या मते सगळ्यांना नाव कसं दिलं कळलं असेल. 1 2 3 1 2 3 ने लिहू शकतो. 1 2 3 कंटिन्युअस चेन आहे. 1 2 3 म्हणून पेरेंट नेम प्रोपेन. दुसऱ्या कार्बनला ब्रोमिन अटॅच, 2 ब्रोमो मिथिल अटॅच, 2 मिथिल आणि 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन असं नाव आहे. माझ्या मते सगळ्यांना कळलं असेल. डायल्यूट स्टोसोबरचा पॉइंट नक्कीच लक्षात ठेवा, तो प्लीज विसरता कामा नये असं माझं म्हणणं आहे. पुढे जाऊया आणि आता बघूया अल्किल आयोडाइड कसे तयार करायचे. ओके, अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी आपल्याला फार रिएक्शन बघितली असेल, सगळ्यांनी एकदा नोटिफाय केली आहे. ओके, आता अल्किल आयोडाइड तयार करण्यासाठी इथे काय पॉइंट ऑफ डिफरन्स नाही, फक्त कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूटचा डिफरन्स आहे, तो मी डिफाईन केलाय. पण प्रायमरी आणि सेकंडरी टर्शरीसाठी जसा मागाशी डिफरन्स होता की लुकास रिएजंट प्रायमरीसाठी लुकास रिएजंट प्लस हीट, सेकंडरीसाठी ओनली लुकास रिएजंट आणि टर्शरीसाठी ओनली एचसीएल इज रिक्वायर्ड, इथे तसं काही पद्धत नाही. फक्त एक डिफरन्स आहे की प्रायमरीसाठी जेव्हा एचबीआर तयार करणार आहे तेव्हा आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड एस्टोसोफोर आणि रिफ्लक्सची गरज आहे, सेकंडरी आणि टर्शरीसाठी आपल्याला डायल्यूट एस्टोसोफोर लागणार आहे. कारण मी सांगितलं की त्या केसमध्ये सेकंडरी आणि टर्शरीच्या केसमध्ये एचबीआर तयार होण्याबरोबरच अजून कुठली रिएक्शन केली जाईल. एक लक्षात घे, एनएबीआर आणि एस्टोसोफोरचा रोल जो आहे तो एचबीआर तयार करणे होता, त्याचं त्याला अल्कोहोल बरोबर रिएक्ट व्हायचा नव्हता, त्याला एनएबीआर आणि एस्टोसोफोरला मिळून एचबीआर तयार करायचा होता आणि तो एचबीआर मग जाऊन अल्कोहोल बरोबर रिएक्ट होणार होता. पण जर का आपण कॉन्सन्ट्रेटिक एस्टोसोफोर घेतलं तर एनएबीआर आणि एस्टोसोफोर यांच्यापासून एचबीआर तयार होण्यापेक्षा तो कॉन्सन्ट्रेटिक एस्टोसोफोर जाऊन अल्कोहोल बरोबर रिएक्ट होईल आणि आपल्याला अल्किन देईल. म्हणून त्या केसमध्ये आपण कॉन्सन्ट्रेटिक एस्टोसोफोर वापरायच्या ऐवजी आपण डायल्यूट काय वापरले, डायल्यूट एस्टोसोफोर वापरले. मी पॉइंट ऑफ डिफरन्स हायलाइट करून सांगतो, एक लक्षात घ्या, प्रत्येक रिएक्शन ही डबल आहे. म्हणजे आता या ज्या सगळ्या मी शिकवतोय या आत्ता शिकवताना अल्किल हॅलाइड किंवा अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड यांच्या प्रिपरेशन म्हणून शिकवतोय, पण या सगळ्या रिएक्शन जेव्हा आपण परत अल्कोहोलमध्ये जाऊ तेव्हा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल म्हणून, म्हणजे ऍक्च्युली इनऑल मी तुम्हाला कालपासून त्या तीन आणि या तीन आता सहा ऍक्च्युली 12 रिएक्शन शिकवल्या, मी तिकडचं पण काम कम्प्लीट करतोय. ओके, म्हणजे डबल वर्क झालेलं आहे, हे पण लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यास करताना नीट करा, असाइनमेंट नीट सोडवा. ओके, एक लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडं असं वाटेल की अरे मूर्खासारखा परत परत तेच तेच काय सांगतो. ओके, एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही लोकांनी अजून खूप लोक मला वाटत नाही अभ्यास करतात म्हणून, म्हणून मी आजच्या मेसेजमध्ये खाली व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये सुद्धा खाली लिहून पाठवलं होतं की आता तरी अभ्यासाला लागा किंवा अजून अभ्यास चालू केला नसेल तर अभ्यास करायला लागा. प्लीज अभ्यास करा, प्लीज प्लीज प्लीज. जुने लेक्चर पाठवतोय, जुने लेक्चरचे असाइनमेंट्स पाठवतोय, नोट्स पाठवतोय, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचा प्रयत्न करतोय. ओके, हळूहळू नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहे. ओके, त्याच्यावरती काम चालू आहे. तूर्तता आता आपण टर्शरी अल्कोहोलकडे टर्शरी सॉरी काय अल्किल आयोडाइड कडे जाऊया आणि चेकआउट करूया की अल्किल आयोडाइड आपल्याला काय पद्धतीने प्रॉडक्ट देतात. त्यासाठी म्हणून आपल्याकडं रिएक्शन आहे की टर्शरी अल्कोहोल नाही एनी अल्कोहोल कन्सिडर करा. आता मी प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर करतोय. आता मला फॉर्मेशन ऑफ अल्किल ब्रोमाइड ने बघायचं, आता मला फॉर्मेशन ऑफ अल्किल आयोडाइड बघायचं. सी एच थ्री सी एच टू ओ एच नाव काय इथिल अल्कोहोल किंवा काय इथेनॉल त्याच्या बरोबर हायड्रो आयोडिक ऍसिड एच आय रिएक्ट केले. ओनली हिट इट ओनली हिट इट परत एच अँड ओ एच दे विल फॉर्म वॉटर आणि आपल्याला सी एच थ्री सी एच टू आय म्हणजे आपल्याला मिळेल इथिल आयोडाइड किंवा आयोडो इथेन असं प्रॉडक्ट मिळून जाईल. सगळ्यांना कळलं असेल, इट्स व्हेरी सिम्पल. पुढच्या रिएक्शन कडे वळूया. अजूनही आपण अल्किल हॅलाइड तयार करतोय द वन अँड ओनली वन कोणापासून, अल्कोहोल पासून. धन्यवाद. आता बघूया अल्कोहोल पासून
दुसरा दुसरा रिएजंट वापरायचा आहे. अल्कोहोल पासूनच अल्किल हॅलाइड तयार करायचं, पण दुसरा रिएजंट वापरायचा आहे. आता आपण कुठले रिएजंट वापरले, HCl HBr HI, म्हणजे आपण हायड्रोजन हॅलाइड वापरले. ओके, हायड्रोजन हॅलाइड वापरले. आता आपण काय वापरणार आहे, आता दुसरा रिएजंट वापरणार आहे. आता आपण फॉस्फरस ट्रायक्लोराइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड आणि थायोनिल क्लोराइड या सर्व लोकांचा वापर करून कशा पद्धतीने अल्कोहोल पासून आपल्याला अल्किल हॅलाइड तयार करतात, किंवा स्पेशली आता ज्या बघणार आहे आपण त्या अल्किल क्लोराइड आणि अल्किल ब्रोमाइड साठी बघणार आहे. आता जे आपण रिएजंट बदलणार आहे त्या रिएजंटचा वापर करून आपल्याला अल्किल आयोडाइड फार चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या अमाऊंट मध्ये चीज मिळणार नाहीये. बघूया आपण तिथे गेल्या या सर्व गोष्टी. म्हणजे आता मी जे आर्टिकल चालू करणार आहे त्यात माझे अल्कोहोल जो नावाचा सबस्टेट आहे तो बदललेला नाहीये. तर आता काय बदलणार आहे, रिएजंट बदलणार आहे. काय बदलणार आहे, रिएजंट बदलणार आहे. काय बदलणार आहे, रिएजंट. म्हणजे अजूनही आपण अल्किल हॅलाइड तयार करतोय कोणापासून, अल्कोहोल पासून. सबस्टेट इज ॲज इट इज. व्हॉट वी आर गोइंग टू चेंज, वी आर गोइंग टू चेंज ओनली ओनली व्हॉट, रिएजंट. बघूया काय घडतंय ते. तत्पूर्वी रिएक्शन नीट बघा.